हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंद पुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। सर्वमंगलमांगल्ये नारायणी नमोस्तुते। अम्बा माता की जय। हरि ओम तत्सत्। प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य डॉक्टरांच्या कानावर टाकून लय एमजी पटलाला हार्ट अटॅक झाला का मग ठेवलं म्हणजे ते थोडस जपेत गणपती स्तोत्रम संवत्सरेण च सिद्धिंच लभते नात्र संशय ये सर्व प्रसाद का ये सर्व प्रसाद का।
सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत्। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, भगवंताच्या संबंधामध्ये संपर्कामध्ये जेवढे जेवढे भक्त आले तेवढे मुक्त झाले। गोपाल, गाई, गोपी, कंस, रावण सगळे भगवंताच्या संबंधामध्ये जेवढे जेवढे प्रेमाभक्तीच्या योगानं द्वेषभक्तीच्या योगानं हे भगवंतामध्ये मिळाले। आता सुदाम हा संसारातल्या पदार्थांना खेळणं समजायचा की रे काही उपयोग नाही, पण भगवंताने असं ऐश्वर प्रदान केलं की संसार काय आहे हे सुदामाला दाखवून दिलं, सगळं वैभव देऊन टाकलं। का? तर सुदाम हा भगवंताचा सखा होता। आतापर्यंत अर्जुन भगवंताला सखा मानत होते बघेल, पण सुदामाला भगवंतानी सखा मानले। कारण काय? प्रपंचामध्ये राहून द्रव्याशक्तीचा संबंध चित्ताला लागू दिला नाही, आणि एवढंच नाही तर स्वतः देवाला हृदयामध्ये साठवून ठेवलं। काल आपण पाहिलं की जे भगवंताचे सिद्ध लोक असतात त्यांच्या हृदयातच देव असतो, म्हणून नामदेव महाराज, सेना महाराज यांच्या हृदयावर पांडुरंगाची मूर्ती दाखवलेली असते चित्रामध्ये। कारण हे काय करतात, देवाला हृदयात ठेवून येतात, आणि एकदा देव हृदयात आला की मग जगाला काय मानायचं आहे तर तुच्छ मानायचं आहे। पण भगवंताने सांगितलं जे जग निर्माण केलं हे सुद्धा मीच निर्माण केलं आहे, ते तू आता पाहून घे, म्हणून ते ऐश्वर दाखवलं। जेवढं द्वारकेमध्ये ऐश्वर होतं त्याच्या चौपट, पण तरीही कमलपत्राप्रमाणे सुदाम राहिले। त्यांना त्याचं काहीही वाटलेलं नाही, स्वतःच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात काहीच परिणाम झाला नाही। तेव्हा भगवंताने सांगितलं की सुदामा, तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत चांगला आहे, म्हणून सुदामाने सगळ्यावर तुळशीपत्र टाकून दिलं, विरक्त होऊन गेले। आणि मग भगवान शेवटी जाण्यापूर्वी सुदामांकडे राहून मग निजधामाला गेले। कारण प्रपंच कितीही चांगला असला तरी कुठे न कुठे त्याला भुक्याचा गंध लागतोच, किती असू द्या, काही न काही उणीव येऊनच जाते, आणि त्याच्याने मनुष्य दुःखी होतो। म्हणून मनापासून, चित्तापासून प्रपंचाला दूर ठेवलं तर सुदाम, सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे भाव, आपला भाव चांगला राहतो। सुशीला म्हणजे बुद्धी शांत राहते। आता काही लोक असं विचारतात मग सुदामाचा वंश पुढे काबराने वाढला, त्याची कीर्तीने वाढली, तर ज्ञानी लोक हे आपल्या पुरतं पाहतात, लक्षात ठेवा, बाकीचं काय व्हायचं आहे जगातले लग, जसे व्यसनी लोक असतात ना, ते घरदार पोरंबाळ यांचा काहीच विचार करत नाही, भक्त आपल्या व्यसनात, तसे हे भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न असतात। पुढे त्याचा वंश कसा वाढला हा पुराणात येणार नाही, कृष्णाच्या वंशाचं पुढे वर्णन आलेलं नाही, द्वापार युग संपलं, रामाचे वंशज मात्र अजून चालू आहे। आत्ता परवा सिद्ध केलं, त्या जागेची भानगड होती ना, ते म्हणे कोणी रामाचं, मग त्या वंशजांनी त्यांना सांगितलं आमच्याजवळ हे कागदपत्र आहे, इतक्या वर्ष झाले तुम्ही भानगडी करताय, आम्हाला त्याच्यावर हक्कच दाखवायचं नाही, कारण आमचा राम आमच्या घरात आहे, त्यांच्याजवळ रामाच्या मूर्त्याच आहे त्यांच्या वंशाच्या, तुम्ही भानगडी करतच राहा, कारण एवढं मोठं घराणं, देवाचं घराणं, ते कोर्टात येईल आणि ते वकील लावतील आणि ते अर्धवट वकील दारू प्यालेले न्यायाधीश न्याय देतील, तुमचे नाही आले ते, त्यांना काय करायचं? ते सिद्धिविनायक गणपती आहे ना,
जो ज्याचा होता ते घर इतकं दरिद्री आहे आज, पण कोणी त्या संस्थांमधून त्यांना काही देत नाही, त्यांनी देऊन टाकलं. ज्यांना समर्पण करायची सवय असते, कारण गणपती काही आमच्या एकट्याचा नाही म्हणे, सगळ्या जगाचा आहे, म्हणून त्यांनी ते देऊन टाकलं. त्याच्यावर बोखे टपलेले आहे आपले, असं आहे ते. ज्यांना त्यांना काही काही वाटतच नाही. बरं, यांनी कोणी त्यांना आता बघ हे रामाचे वंशज आहे म्हणून त्यांच्या हातून काही पूजा करून घेऊ याची विबुद्धी यांना झालेली नाही नाही होणार ते. कारण ती इच्छा कोणाची आहे? रामाची. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून इंद्रादिक देवसुद्धा भगवंताला ओळखू शकले नाही, फक्त भगवंत ब्रह्मदेवसुद्धा देवाला ओळखू शकले नाही. पा, जे लोक ब्रह्म जाणता ना, ते देवाची पूजा करण्यापेक्षा स्वतःची पूजा करतात. देवाचीच पूजा सांगायला पाहिजे कोणालाही, स्वतःची पूजा सांगायला नको. आता हे जे चार पीठ आहे ना शंकराचार्याचे, हे स्वतःचे पायातल्या खडावा देत नाही पूजेला. आद्य शंकराचार्यांच्या खडावा त्याच त्यांना सांगतील यांची पूजा करा, कारण ते सर्वस्व देवाकडे दिलं जातं. आणि ब्रह्म जाणून जर आपण सर्वस्व आपल्याकडे घेतलं तर आपलं ब्रह्म कोरडं आहे. आपलं ब्रह्म कोरडं आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. ब्रह्मदेव भ्रमित होऊन गेले. नुसतं ब्रह्म जाणून उपयोग होत नाही, म्हणून धर्म जाणला पाहिजे. सुखदेव सांगतात राजा परीक्षिता, अखिल प्राण्यांमध्ये आत्मारूप परमात्मा आहे हे फक्त संतांना कळतं. बाकीचे लोक शब्दाने जाणू शकतील, पण प्रसंग आला तर. पूर्वी शेतकरी कामाचा बैल जर तरुणपणी गेला तर त्याला गुंडाळून ठेवत होता नदीच्या काठावर, आता तर देऊन टाकतो, असं आहे ते. आमचे एक वैष्णव होते, ते पहाडामध्ये ड्युटीला गेले, ब्राह्मण होते, त्या लोकांनी त्यांना गाय दिली. आता यांची 3 महिने तिथे ड्युटी होती, ती गाय गेली मरून, ती मरून गेली गाय त्या माणसाला दिली, त्याच्याकडूनही पैसे घेतले. हे भान वैष्णव आहे म्हणे आणि ब्राह्मण आहे म्हणे. आता खरं तो क्षत्रिय होता, नोकरीला गेला होता, त्याला गाय दान घ्यायचा काय अधिकार होता? पण नाही, कारण मनुष्य कुठे चूक करून टाकेल, काय किती मिळाले असतील त्या गायीचे पैसे? तेवढ्या स्वार्थाकरता त्याने आपला धर्म सोडला, देव कळाला नाही. हां, दुसऱ्याला दान देऊन टाकली असती तर काही हरकत नव्हती. म्हणून ते म्हणतात की सगळ्यांमध्ये परमात्मा निवास करतो आहे हे फक्त महात्म्याला कळतं, कारण महात्म्याचा विश्वास भगवंतावर असतो. महात्म्याचा विश्वास भगवंतावर असतो, आणि आपल्यासारख्याचा विश्वास जो आहे तो भगवंतापेक्षा व्यवहारावर जास्त जातो. पा, सगळे लोक म्हणतात बा लिखापडी करून घेतलं की सगळं चांगलं होतं. काही काही वेळेला लिखापडी केलेलं सुद्धा 24 वर्षापर्यंत मिळत नाही. जा कोर्टात, जा कोर्टात, जा कोर्टात, आता फिरूनच राहिलं. म्हणजे आहे का विश्वास? नाही. मग विश्वास कोणाचा आहे? तर संतांचा. आता आपण त्या न्यायाधीशाची गोष्ट ऐकतो ना, त्याला शेवटी कळालं की हा माणूस सांगतो हे खरं आहे. तुला साक्ष कोण आणणार? तर म्हणे लालजी देतील माझी साक्ष. देव गेले, साक्ष दिलं, कागदपत्र काढून दिले, काम मोकळं झालं. त्यांना कळालं माझ्यासमोर देव साक्षीला येऊन गेले, मग मी ही नोकरी काय करू म्हणून सोडून दिली आणि वृंदावनामध्ये महात्मा म्हणून राहायला लागले. परिवर्तन कसं होतं? परिवर्तन हे चांगलंही होतं आणि एखादा विपरीतसुद्धा होतं. म्हणून भागवतामध्ये समन्वय दृष्टी सांगितलेली आहे.
भागवत काय करतं, समन्वय घाला. आज जगामध्ये समन्वय दृष्टी कमी आहे म्हणून कलह, भानगडी, तंटे. प्रपंचाला सत्य मानून असत्याला सत्य मानतात म्हणून भागवतामध्ये एक शब्द आला, त्रिसर्गा मृषहा. हे वाक्य असं आहे की हे जग मिथ्या आहे आणि या मिथ्याला समजलं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे धामनाम आहे, दानवांचंही पालन केलं आहे, मानवांचंही पालन केलं आहे, गोवर्धन म्हणजे जडाचंही पालन केलं आहे, कालियाचंही मर्दन केलं आहे. अद्भुत पराक्रम आहे. म्हणून परमात्मा सत्य आहे. म्हणून व्यासांनी भागवताच्या सुरुवातीच्या पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा सत्यम परम धीमही असं लिहिलं आहे आणि शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा सत्यम परम धीमही असं केलं आहे. मग आता सत्यम परम धीमही याचा अर्थ तरी काय, तर मी सत्याचं ध्यान करतो हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मग आता ध्यान करताना काय करायचं, तर मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि सत्यस्वरूप परमात्मा जो आहे, मग तुमचं जे इष्टदैवत असेल राम कृष्ण शंकर ते डोळ्यासमोर आणायचं आणि त्यातल्या त्यात तेही रूप विसरून सत्य सत्य सत्य, अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, माझ्या आजूबाजूला सगळं ब्रह्म आहे, सर्विदम खलविदम ब्रह्मासी. मग असं सत्याचं सतत ध्यान करत गेलं. काल आपण पाहिलं की वॉशिंग्टनने घण 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 नेहमी घंटा वाजवताना घण घण म्हणायचा, तो राष्ट्र अध्यक्ष होऊन गेला. मग जर राम राम म्हणून आपण राम होणार नाही का, तेवढ्याकरताच ते उदाहरण होतं. पौराणिक पदामध्ये व्याख्यानं आणि पुराणं दिलेली असतात, त्याचं युक्तिसंगत लावता आली पाहिजे. काल जगन्नाथपुरीच्या शंकराचार्यांना एकाने विचारलं की एका शंकराच्या पुराणात सगळं शंकर आहे असं सांगितलं असतं, विष्णूच्या पुराणात सगळं विष्णू सांगितलं असतं, देवीचे पुराण, ते म्हणाले पुराणाच्या महतीकरता काही शब्द असतात. पुराण जे आपण लिहितो त्याची महती कळायला पाहिजे, याच्याकरता काही शब्द असतात. म्हणून पुराणं हे वाचून कळत नाही, ऐकूनच कळतात. आता लोकांना शब्दाची ओळख झालेली आहे त्यामुळे लोक शब्द वाचू शकतात, पण त्या शब्दाची समन्वय कसा लावायचा याची दृष्टी पुराणिक सांगतो, व्याकरणाची दृष्टी विद्वान सांगतो. म्हणून ते म्हणतात श्रीकृष्ण परमात्मा सत्य आहे आणि परमात्मा सत्य आहे याचा अनुभव गोपांना आला, गोपिकेंना आला, गायींना आला. आ ब्रह्मस्तंभपर्यंतम सर्व मिथ्ये पर्वतः भजम सत्यम परम ब्रह्मम राघवेशे त्रिगुणात्मकम. जगज्जनी पार्वती आणि भगवान सदाशिव हे ब्रह्मसंबंध ठेवतात आणि संसारही करतात, म्हणजे भगवंताशी संबंध ठेवतात आणि संसारही करतात. म्हणून शंकराचा संसार दोन पुत्रांनी अति सुंदर झाला, गजानन आणि षडानन. आता दुसऱ्या पक्षामध्ये परम सत्य, परमात्मा पूर्ण सत्य आहे, श्रीकृष्ण परमात्मा गर्गसंहिता अवलोकन केल्यावर त्याच्यात विशिष्ट संबंध असा येतो की तात्पर्य असं आहे की सिद्धांतानुसार शब्दाचे जे वर्ण आहे क रु ष न अ आणि विसर्ग या निम्नलिखित आकारानं भगवंताचे अवतार होता. क या शब्दापासून कमलाकांत लक्ष्मीपती वैकुंठ, रु अक्षरापासून ऋषकार राम, ष अक्षरापासून षडगुणपती हरि, यापासून नारसिंह, आकारापासून अग्निभूप
यज्ञापासून विसर्ग आणि नरनारायणापासून श्रीकृष्ण. म्हणून नर आणि नारायण हे आज आपल्याला दोन पर्वत तिथे सांगितलेले आहे. हे जड रूपानं नर आणि नारायण या भारताच्या सीमेवर आहेत. एक अर्जुन आहे, एक श्रीकृष्ण आहे. नर नारायण, नर कर्णिकरे सो नारायण बन. म्हणून आपल्या भारतामध्ये कर्मप्रधानता आहे. या बाकीच्या लोकांची अजून आपल्याकडे अशी दृष्टी आहे की बा हे एवढे संख्या असून यांच्याकडे संपत्ती कमी असून हे सगळे लोक आनंदित कसे आहे, म्हणून ते आपल्याकडे उपद्रव करतात नेहमी. पा उपद्रव घडल्यावर सुद्धा एक 15-20 दिवसात परत आपले लोक सुरळीत होऊन जातात. कारण आपल्याला ब्रह्माचा आश्रय आहे. काय आहे? ब्रह्माचा आश्रय. या लोकांनी जेव्हा ब्रिटिश सेवा आले किंवा एक स्त्री एक माणूस जन्मभर कसे काय राहत आहे एकत्र, याचे त्यांनी अनेक परीक्षा पाहिल्या. पण त्यांना हे कळालं नाही. दारिद्र्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुषाला सोडत नाही. त्यांच्याकडे तर थोडंसं दारिद्र्य आलं की ती स्त्री सोडून देते, त्याला पोरं बापाला सोडून देतात. कारण ती पशुतुल्य संस्कृती आहे. आताही पोरं 18 वर्षाचं झालं की त्यांना जमा करून द्यावं लागतात, ते तुमच्याजवळ राहत नाही तिथे. म्हणून आपले लोक काय करतात, तिकडचं नागरिकत्व मिळवून घेतात, पोरं शिकायला इकडे ठेवतात. कारण मग ते पशुतुल्य होतील. म्हणून या लोकांना भारतीय संस्कृतीचा एक असा आदर आहे. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आहे ना. एक बाई म्हणाली, महाराज मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा पाहिजे म्हणे परदेशामध्ये. विवेकानंद म्हणाले, बाई आपण लग्न केलं नाही, मुलगा झाला तर काय करशील, मी आजपासून तुझा मुलगा. तुला मुलगा पाहिजे ना, मी पती नाही होत, तुझा मुलगा होऊन जातो. ती बाई शरण आली. कारण केवढं उदात्त धोरण सांगून टाकलं, तुला मुलगा होईल कशावरून, मी तुझा आज मुलगा. हे जे धोरण आहे हे धोरण त्यांना मिळत नाही, कोणत्याही भूमीत मिळणार नाही. हे भारताच्या भूमीमध्येच मिळतं. कारण ही संस्कृतीच अशी आहे. आणि मग या लोकांनी काय केलं, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले. कपड्याने, खानपानाने, राहणीमानाने, ह्याच्याने सगळी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले. तरीही संस्कृती इतक्या वर्षात नष्ट नाही झाली. यांनी देवळे नष्ट करून पाहिले, ग्रंथ जाळून पाहिले, भग्नवता करून पाहिली, पण सत्यता, सरलता आणि सभ्यता नष्ट नाही झाली. इथे जी सरलता आहे, सभ्यता आहे, सत्यता आहे, ही नष्ट नाही झाली. कारण ती नष्ट होणारीच नाही. ते हे सगळे गुण भगवंताचे आहे. किती आक्रमणं झाले आतापर्यंत, किती प्रयत्न झाले, त्या सगळ्या प्रयत्न हे सगळे आपले नेते परदेशात जायचे, पण त्यांच्यात मिसळायचे नाही, त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे, परत जसे तसे यायचे. हे जर मिसळून तिकडे राहिले असते तर नाश झाला असता सगळा, पण नाही राहिले. ते गांधीजींना का कमी प्रलोभन दिलं असेल सगळ्या राष्ट्रांनी, पण नाही. कारण एक निष्ठा होती. जोपर्यंत कार्य करायचं होतं ते कार्य केलं. टिळक गेले परदेशामध्ये, तिकडची खोट जुनी प्रेस घेऊन आले भारतामध्ये आणि इकडे प्रेस चालू केली. कमी प्रलोभनं दिले असतील त्यांना भरपूर, पण त्यांनी मानले नाही. त्यांनी मानले नाही. प्रलोभनानं मनुष्य ब्रह्माला विसरतो. संसारामध्ये सुद्धा मनुष्य प्रलोभनाच्या योगानं नाना प्रकारचे कार्य करीत असतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहे हे आपल्या लक्षात आणलं. आता राधा तत्व, श्रीकृष्ण काही कमी आणि राधा जास्ती आहे असं भागवतकारांचं म्हणणं आहे. एक अंशानं भगवान कमी आहे आणि राधा एक अंशानं जास्त आहे. आता याचा संदर्भ जर लक्षात घेतला
तर सहनशक्तीमध्ये मनुष्यापेक्षा स्त्री सहन जास्त करते. म्हणून एक शक्ती स्त्रिया आपल्या डोक्यामध्ये चंद्रकांत नावाच्या ग्रंथात सांगितलं आहे. स्त्रियांना 3 ब्रह्मरंध्र असतात डोक्यात छिद्र, आणि पुरुषाला 2 असतात. तर एक रंध्र जास्त देण्याचं काम ईश्वराचं असं आहे की प्रपंचामधल्या दधाती यातना, कष्ट, प्रसूती यातना आणि नंतर पती गेल्यानंतर एकट्या राहण्याच्या यातना सहन व्हाव्या म्हणून एक रंध्र जास्त दिलं आहे. पहा तुम्ही, एवढ्या आपण व्यसनी माणसांनी स्त्रियांना त्रास दिल्यावरसुद्धा आता म्हातारपणी ते विसरून गेले आहे, आणि परत तुम्हाला चटाचट चांगलं भटुरे शोले आणि तुम्ही खाऊनच राहिले. काही अजून कीव येते का आपल्याला की आपण खूप त्रास दिला आहे, आता तरी काही विश्रांती द्यावी. थोडासा उशीर झाला की जे भनभन सुरू होऊन जातं आपलं, की मी त्यात जसं काही मच्छी बाजारातच बसला आहे. का नाही बदल झाला तुमच्यात? सगळे व्यसनं सुटले, चांगले राहायला लागले, चांगले कपडे घालायला लागले, चांगल्यात बसायला लागले, कुठे लग्न असलं की लगेच असे ताट बसून जातात आणि घरी बिलकुल असे बसून जातात. हे सगळे परिणाम झाले, पण मग घरामध्ये परिवर्तन का नाही झालं? तर त्याचं कारणच असं आहे की मनुष्य बदलला तरी मूळ गुण सोडत नाही, आणि स्त्री संकट आले तरी मूळ गुण सोडत नाही, संकटाला विसरून जाते. आता दिवस चांगले आहे, आनंद घालवा. म्हणून राधा तत्व जे आहे, भागवतकारांनी सांगितलं, रास प्रसंगामध्ये राधा नामाचं निदर्शन केलं आहे. श्रद्धेय पिता, इष्टदेव, गुरु यांचा संबंध शिष्याने ठेवला पाहिजे. म्हणजे जे श्रद्धेय आहे, आई, वडील, आपलं इष्टदैवत आणि गुरु, या 4 लोकांमध्ये जर आपली निष्ठा ही कायम राहिली तर आपल्यामध्ये हे तत्व अधिक वाढत जातं, म्हणजे सत्व तत्व. आपली श्रद्धा, निष्ठा ही जर बदलून गेली, ही जर बदलून गेली तर आपल्यामध्ये हे जे ईश्वर तत्व आहे हे कमी होऊन जातं. म्हणून ते म्हणतात राधारूप तेज आहे म्हणून धीमही याचं मी ध्यान करतो. राधा ब्रह्मज्योती आहे म्हणून राधा माधव हा स्वतंत्र विभाग आहे. आता राधाकरता वासुदेव जन्माधिक उत्पत्ती क्रीडा ही सगळी केलेली आहे. म्हणून नारदांनी भक्तिसूत्रामध्ये वृंदावनामध्ये राधा तत्वाचं अत्यंत श्रेष्ठ महत्त्व सांगितलं आहे. म्हणून तिकडचे लोक बघा, राधे राधे कहो सुख से जो, पण त्यांनी काय केलं, त्याचा विपरीत परिणाम करून टाकला आहे. राधा 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 राधा, आधार आधार शब्द येतो. म्हणून तिकडचे लोक भगवंताला ज्याप्रमाणे आधार मानतात त्याचप्रमाणे राधेला मानतात. आता राधेचं तेज स्वराट आहे आणि नंदबाबासुद्धा राधेचं दर्शन करतात, कारण भगवान शंकर सनातन सिद्धयोगीसुद्धा राधेचं दर्शन करतात. म्हणून ज्याप्रमाणे विष्णू सहस्रनाम आहे त्याप्रमाणे गोपाल सहस्रनाम आहे, आणि गोपाल सहस्रनामामध्ये असं लिहिलेलं आहे, कृष्णोक्तम राधिकायै मयि प्रवरोक्तम तथा शिवे. अर्थात राधा हे पार्वती, राधा स्तोत्र म्हणजे श्रीकृष्णाचं उपदेशात्मक तत्व आहे. राधा स्वरूप जे आहे ते वैष्णव शास्त्रामध्ये विद्वान लोकांनी भागवत आदिशास्त्रामध्ये राधेच्या विवाहाचं वर्णन येतं. राधा राणी भगवंताची पट्टराणी आहे, म्हणून राधा कृष्णाचा विवाह हा फक्त ब्रह्मदेवाला दिसला, इतरांना कोणालाच दिसला नाही. मग राधा कृष्णाचा विवाह कोणाला समजतो? जो ब्रह्म जाणतो त्याला.
ते लग्न म्हणजे शरीराचं लग्न नाही आहे. आपले जयप्रकाश नारायण आपल्याकडे नेते होते. क्रांती सुरू झाली, चळवळ सुरू झाली आणि जयप्रकाश नारायणचं लग्न ठरलं. तेव्हा गांधीजी म्हणाले, की आता या गडबडीत काय लग्न करतो तू? आपल्याला ही चळवळ करायची, चळवळ आटपून जाऊन दे, स्वातंत्र्य मिळून जाऊ दे, मग लग्न कर. म्हणे मग आता काय करायचं? म्हणे एका आश्रमात तुझ्या पत्नीला राहू देणे, एका आश्रम तू चालव. दोघांनी आश्रम चालवला, स्वातंत्र्य मिळालं, लग्न केलं नाही, सगळे देशाची सेवा करत करत दोघे चालले गेले. मग जयप्रकाश नारायण असं म्हणाले का गांधी, स्वतःचं लग्न करून घेतलं तू आणि मला करू देत नाही, असं थोडंच म्हणाले ते. पण जयप्रकाश नारायणला लोक विसरून गेले, पक्षाने सुद्धा धरून नाही ठेवलं. नावच होतं जयप्रकाश, क्रांतिकारक मनुष्य. हालचाल मचून टाकली होती सगळी. सगळे विद्यार्थी म्हणून त्यावेळेस राधा स्वरूप तेज आहे, राधाचं स्वरूप तेज आहे म्हणून राधेलाही श्रीदाम गोपानं श्राप दिलेला होता. ब्रह्मवीत पुराणामध्ये कथा येते. त्यामुळे त्याने सांगितलं होतं की भगवंताबरोबर तू 100 वर्ष राहतील पण नेहमी तुला वियोग संयोग घडणार नाही, वरतून खाली जन्माला यावं लागलं. मग भगवंताने ही लीला का केली? तर राधा ही शक्ती सगळ्या भक्तांना कलियुगात मिळावी. राधा काय आहे? जसं आपण या स्तोत्रात म्हणतो, योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते, तशी राधा या भूतलावर यावी. द्वापार युगामध्ये राधा तत्व लोकांना कळावं आणि जगात भक्ती राहावी म्हणून भगवान गो लोकातून राधेला घेऊन आले होते. इथे एक तत्व राधा आणि कृष्ण एक अंग आहे, दोन अंग नाही. जसं भगवान शंकराचं रूप अर्धनारी नटेश्वर एकच रूप आहे, तसं स्त्री आणि पुरुष हे एक आहे म्हणून लग्न संबंध आहे. आतापर्यंत वेगळे होते, दोन गोत्रातून एक गोत्रात लग्न झालं, एक झाले. दोघांचं चित्त एक, दोघांचं मन एक, दोघांची बुद्धी एक. तिथे अनेक तत्व नाही म्हणून गर्ग संहितेमध्ये सांगितलं आहे राधा शब्दाचे 4 वर्ण आहे. एक र, 2 आ, 3 धा आणि 4 आ. क्रमशः रमा म्हणजे श्री, लीला म्हणजे धरा म्हणजे पृथ्वी आणि विराजमान प्रतीक ब्रह्म तेज, अशा 4 प्रकाराने राधा तत्व या भूमीवर आहे. भागवतामृत ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की पृथ्वी धन्य आहे, या पृथ्वीवर जंबुद्वीप, भरतखंड, अरण्य, वृंदावन, नैमेषारण्य, दंडकारण्य असे अरण्य आहे आणि या अरण्यामध्ये या देवता आहेत. म्हणून तत्रापि भारतम खंडे यत्र वृंदावनम पुरम, या वृंदावन खंडामध्ये राधा ही देवता आहे. अग्निपुराणामध्ये असं सांगितलं आहे की भय पवन हा वारा जो आहे, हा जो वाहतो तो भगवंताच्या भयानं वाहतो. सूर्य जो तापतो तो भगवंताच्या भयानं तापतो. इंद्र चंद्र काल हे सुद्धा भगवंताच्या भयानं काम करतात. पण इंद्र चंद्र सूर्य यांना आणि वायू यांना सुद्धा कृष्ण अवतारात पराजित केलं आहे. यांचं जे बल आहे, कृष्ण अवतारामध्ये इंद्राला पराजित केलं, ब्रह्मदेवाला पराजित केलं, चंद्राला पराजित केलं, कालाला पराजित केलं. काय केलं? तर नंदबाबाला वरुण देवताने धरून नेलं, तिथून सोडून आणलं, मगराच्या तावडीतून काढलं, कालालाही जिंकून टाकलं आहे. परमात्मा कालामध्ये काही भेद करीत नाही पण कृष्णा अवतारामध्ये कालामध्ये भेद केला आहे.
काही गोष्टी नाही ऐकल्या. म्हणून ते म्हणतात परम विष्णू कृष्णस् सहा राधिका परमम दैवत. ब्रह्मांड पुराणामध्ये वर्णन येतं या वृंदावनामध्ये राधा राधा म्हणणारे लोक भगवंताचं गुणगान गातात. म्हणून संहितेमध्ये राधा नाम उच्चारलेलं आहे. कृष्ण नाम उच्चारण केल्याबरोबर राधा होतो. राधा नाम कृष्ण नाम दोन्ही सारखे आहे. आदौ राधा समाय, जसं आपल्याकडे राम शब्द आहे तर राम शब्दाच्या आधी सीता आहे. श्री हा शब्द सीतेचा आहे म्हणून शब्द झाला श्रीराम. पा लग्न व्हायच्या आधी चिरंजीव शब्द असतो आणि लग्न झालं की श्री लावलं जातं. म्हणून इथे राधा कृष्ण, आधी राधा शब्द आला आणि मग कृष्ण आला. आपण काय म्हणतो आधी कृष्ण पाहिजे होते नंतर राधा, नाही मंदिर कोणाचं आहे, राधा कृष्णाचं. कारण श्री वाचक शब्द आधी. आता सुद्धा पा आधी बायांची नावं लावायला सुरुवात झाली आणि मग माणसांची नावं लावता येतात. पण बऱ्याच लोकांना डाखोरं पडत येते, अजून सवय नाही त्यांना. म्हणून ते म्हणतात गौर तेज विना यास्तू श्यामम तेजम समर्पण. राधेचं जे तेज आहे आणि कृष्णाचं जे तेज आहे तेजामुळे राधा कृष्ण शब्द आहे. जो राधा कृष्णाचं भजन करतो त्याच्यामध्ये प्रेम उत्पन्न होतो. परवा मी मागेही सांगितलं राम कृष्ण हरी, राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. जो या मंत्राचा जप करतो त्याच्यामध्ये सत्य आणि प्रेम वाढत जातं. हरये नमः हरये नमः हरये नमः भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तं नो यथ प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस्तं तन्नमामि हरिं परां हरये नमः हरये नमः नमः पार्वती पतये हर हर महादेव.